नमस्कार, मी प्रफुल्लता भिंगोले, जिल्हा परिषद जालना या यूट्यूब चॅनलवरील आपले परमवीर चक्रविजेते आणि त्यांच्या शौर्यगाथा या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। हां, मैं इस देश का वासी हूँ, इस माटी का कर्ज चुकाऊंगा, जीने का दम रखता हूँ तो इसके लिए मरकर भी दिखलाऊंगा। नज़र उठा के ना देखना ये मेरे दुश्मन, देश के लिए मरूंगा जरूर पर तुझे मारकर ही मरूंगा। असे शत्रूला ठणकावून सांगणारे भारत मातेचे वीर सुपुत्र म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा। कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी पालमपूर येथे झाला। आधी DAV शाळेत आणि नंतर सेंट्रल स्कूल पालमपूर येथे त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। लष्कराची शिस्त पाहून आणि वडिलांकडून देशभक्तीच्या कथा ऐकून त्यांना लष्कराच्या छावणीत शाळा असल्याने देशभक्तीचे बीज शाळेच्या काळातच रुजले गेले। शाळेत विक्रम बत्रा केवळ शिक्षण क्षेत्रातच अव्वल नव्हते तर टेबल टेनिसमध्येही ते अव्वल होते। ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर विक्रम बत्रा हे चंदीगडला गेले आणि तेथील DAV कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतील पदवीला प्रवेश घेतला। या दरम्यान त्यांची सर्वोत्कृष्ट NCC कॅन्डिडेट म्हणून निवड झाली आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही त्यांनी सहभाग घेतला आणि त्याचवेळी त्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला। यानंतर त्यांनी CDSची तयारीही सुरू केली। याच दरम्यान त्यांना हाँगकाँगमधील मर्चंट नेव्हीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळत होती, पण फक्त देशसेवेसाठी त्यांनी ही ऑफर नाकारली आणि ते लष्करात दाखल झाले। December 1997 प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लष्कराच्या 13 जम्मू काश्मीर रायफल्समध्ये त्यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली। 1999 रोजी त्यांची तुकडी कारगिल युद्धात पाठवण्यात आली। हंप आणि राखी ही ठिकाणी जिंकल्यानंतर विक्रम यांना कॅप्टन बनवण्यात आले। यानंतर श्रीनगर लेह रस्त्याच्या अगदी सर्वात महत्त्वाचे 5140 शिखर मोकळे करण्याची जबाबदारी कॅप्टन बत्रा यांच्या तुकडीला देण्यात आली। कॅप्टन बत्रा आपल्या कंपनीसह पूर्वेकडून या भागाच्या दिशेने गेले आणि नकळत शत्रूच्या जवळ जाऊन पोहोचले। आघाडीवर असलेल्या पथकाचे नेतृत्व करत त्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला आणि समोरासमोरील लढाईत 4 जणांना ठार केले। अत्यंत दुर्गम क्षेत्र असूनही विक्रम बत्रा यांनी आपल्या साथीदारासह 20 जून 1999 रोजी पहाटे 3:30 या शिखराचा ताबा मिळवला। अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बत्रा आणि त्यांचे साथीदार शिखरावर सहीसलामत पोहोचले आणि त्यांनी आनंदाने बेस कॅम्पवर असलेल्या त्यांच्या कमांडरला म्हणाले, हे दिलमांगे मोर। यावेळी त्यांच्या साथीदारानेही त्यांना भरभरून साथ दिली। त्यांचे हे शिखर काबीज करण्याचे मिशन हे भारतीय इतिहासातील सर्वात कठीण मिशन मानले जाते। या काळात विक्रम बत्रा यांना त्यांच्या कोडनावाबरोबरच लायन ऑफ कारगिल हे नावही देण्यात आले। दुसऱ्या दिवशी कॅप्टन बत्रा आणि त्यांच्या टीमचा झेंडा शिखर 5140 सर मीडियामध्ये प्रकाशित झाला। शत्रू सैन्यामध्ये त्यांचा दरारा इतका होता की त्यांच्या सैन्यात जेव्हा सांकेतिक शब्दात संदेशाची देवाणघेवाण चालत असे त्याचा उल्लेख शेरशहा असा केला जात असे। शिखर 5140 काबीज केल्यानंतर त्यांच्यावर याहीपेक्षा मोठी जबाबदारी देण्यात आली, ती म्हणजे शिखर 4875 काबीज करणे। या मिशनवर गेल्यानंतर त्यांच्या घरच्याशी काहीही संपर्क होऊ शकला नाही। शिखरावर दबा धरून बसलेल्या शत्रू सैन्याला विक्रम बत्रा यांनी त्यांच्या साथीदाराच्या आगमनाची कुणकुण लागली आणि त्यांनी जोरदार हल्ला सुरू केला। त्यांना आणि त्यांच्या तुकडीला शत्रूला एक अरुंद शिखरावर घुसकून देण्याचे काम सोपवण्यात आले। या दोन्ही बाजूंनी तीव्र हुतार होता, त्यातूनच मार्ग काढण्याचा शत्रू सैन्याने बंद केला। या दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली आणि या जखमांना न मानताही त्यांनी शत्रूच्या दिशेने एक ग्रेनेड फेकले, त्यामुळे तेथील शत्रूचा खात्मा करण्यात त्यांना यश आले। त्यांच्या या नेतृत्वाने प्रेरित होऊन त्यांचे सहकारी अनुज नय्यर आणि
सैनिक त्यांचे सूड घेण्यासाठी धावले व शत्रूचा नायनाट करून 0.4875 ताब्यात घेतले. या मिशनवर जाण्याआधी त्यांनी कमांडिंग ऑफिसरला म्हटले होते, या तो मैं तिरंगा फैला कराऊंगा या तो मैं तिरंगे में लपेट कराऊंगा, लेकिन आऊंगा जरूर. कॅप्टन विक्रम बत्रा हे अतिशय निर्भीड आणि आव्हानात्मक न घाबरणारे होते. वयाच्या 25व्या वर्षी स्वतःच्या स्वार्थाचा, परिवाराचा, सुरक्षेचा कुठलाही विचार न करता केवळ मातृभूमीसाठी प्राण कुर्बान करणारे विक्रम बत्रा हे आपल्या युवा पिढीसाठी एक आदर्श निर्माण करून गेले. या मिशन दरम्यान त्यांच्याबरोबर असणाऱ्या एका सुभेदाराला ते म्हणाले होते की तू बालबच्चेवाला आदमी है, तू पीछे हट. आणि शत्रूच्या हल्ल्याचा सामना त्यांनी स्वतः केला. भारत मातेच्या या थोर अत्यंत शूरवीर सुपुत्राने आपले विक्रमी नाव सार्थ करत देशासाठी सर्वोच्च पराक्रम गाजवण्याचा त्यांनी विक्रम केला आणि शत्रू सैन्याचा पाडाव करून मग प्राण त्यागले. या असामान्य शौर्याबद्दल त्यांना 15 ऑगस्ट 1999 भारत सरकारतर्फे मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. अशा या थोर पराक्रमी योद्ध्यास शतशः नमन करून जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते, आओ देश का सम्मान करे, शहीदों की शहादत याद करे, जो कुर्बान हो गए हैं मेरे देश पर उन्हें सर झुकाकर सलाम करे. धन्यवाद.